बहुजन संघटकच्या वरती अण्णाभाऊ साठेंच्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे व्यक्तित्व आणि विचार आणि व्यवहार या विषयावरती बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी मला निमंत्रित केलेलं आहे, त्याबद्दल बहुजन संघटकचे सुरुवातीलाच आभार मानतो. अण्णाभाऊ साठे हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वाने म्हणजे सर्वांनी त्यांची दखल घ्यावी. एक अशिक्षित व्यक्ती की ज्यांच्या औपचारिकरित्या कोणत्याही प्रकारचं शिक्षण झालं नाही, परंतु अनौपचारिकरित्या त्यांनी अनुभवातून आणि चळवळीतून त्यांचं जे शिक्षण झालं, तर त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण साहित्य क्षेत्रामध्ये आणि चळवळीच्या क्षेत्रामध्ये कामगार क्षेत्रामध्ये आज नावलौकिक मिळवलेलं आपल्याला दिसतं. अण्णाभाऊंच्या अनुषंगाने त्यांच्याकडे पाहत असताना अण्णाभाऊ जे अशिक्षित होते, परंतु खेडेगावामध्ये गावाच्या वेशीच्या बाहेर मांगवाड्यामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर पारंपरिकरित्या ज्या शिक्षणापासून ज्ञानापासून अलिप्त ठेवलं होतं, परंतु अण्णाभाऊ शाळेत दाखल झाल्यानंतर तिथली जी जातीव्यवस्थेची जी उतरंड आहे, जी अस्पृश्यता आहे, त्या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये अण्णाभाऊंनी तिथला जो जात असतो तो जात सहन केला नाही आणि जे पारंपरिक शिक्षण असतं, जे औपचारिक शिक्षण ज्याला आपण म्हणू शकतो, तर त्या औपचारिक शिक्षण सोडलं. म्हणूनच म्हणतात की अण्णाभाऊ साठे 1.5 दिवसांची शाळा शिकले, तर दुसऱ्या दिवशी अर्ध्या दिवसातच अण्णाभाऊंनी त्या औपचारिक शिक्षणाला सोडलं. परंतु ज्या आर्थिक परिस्थिती अण्णाभाऊंची आणि अण्णाभाऊंच्या कुटुंबाची ही अत्यंत भयान अशी परिस्थिती होती आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, कुटुंबाला जगवायचं कसं, या सगळ्या विवंचनेमध्ये अण्णाभाऊंचं कुटुंब असताना अण्णाभाऊंच्या कुटुंबांनी मुंबईला स्थलांतर केलं आणि मुंबईला स्थलांतर करत असताना मुंबईला सुद्धा डायरेक्टली कोणत्या तरी वाहनाने प्रवास करावा अशी त्यांची आर्थिक ऐपत नव्हती. म्हणून अण्णाभाऊंचं कुटुंब हे चालत चालत दरमजल करत काही ठिकाणी मुक्काम करत काम करत उदरनिर्वाह भागवत असं जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यांनी मुंबईला पोचलं. मुंबईला पोचल्यानंतर जी पडेल ती कामं अण्णाभाऊंनी केली आणि ज्यावेळेस अण्णाभाऊ ज्या अण्णाभाऊंच्या कालखंडात समकालीन कालखंडामध्ये जी एक साम्यवादी चळवळ होती, त्या कामगारांच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ गेल्यानंतर अण्णाभाऊंचं जे लिहिणं वाचणं आहे, तर ते अण्णाभाऊंचं लिहिणं वाचणं ही त्या कामगार चळवळीमध्ये आणि साम्यवादी चळवळीच्या माध्यमातून अण्णाभाऊंना लिहिणे वाचण्याची आवड निर्माण झाली आणि अण्णाभाऊंचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन विस्तारण्यामध्ये सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये शंकर नारायण पगारे असतील, कॉम्रेड आर बी मोरे असतील, साळवे असतील, या तिघांनी अण्णाभाऊंला अण्णाभाऊंची जडणघडण होण्यामध्ये या तिघांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे. आणि एक अशिक्षित असणारा व्यक्तिमत्व, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये ज्या अण्णाभाऊंनी जे साहित्य निर्माण केलं, अण्णाभाऊंनी ज्या कथा कादंबऱ्या निर्माण केल्या, तर त्या कथा कादंबऱ्यांचा विषय जर आपण पाहिला, त्याचे जर तपशील पाहिले, त्याच्यातली जर विचारधारा पाहिली, तर आपल्याला समजेल की एखादा तत्त्वज्ञान कोळून पेलेला व्यक्ती असतो, तर त्या तत्त्वज्ञान कोळून पेलेला व्यक्ती तो जेव्हा साहित्य निर्माण करतो, तर तेवढा एक वैचारिक दृष्टिकोन, वैचारिक अधिष्ठान अण्णाभाऊंच्या संपूर्ण साहित्याला असलेलं आपल्याला दिसतं. तर ही जी सगळी जडणघडण झाली अण्णाभाऊंची, तर ती चळवळीच्या माध्यमातून अण्णाभाऊंला एक दृष्टिकोन प्राप्त झाला आणि तो दृष्टिकोन प्राप्त झाल्यामुळं अण्णाभाऊंचं साहित्य, हे अण्णाभाऊंचं साहित्य, त्या साहित्याला एक तत्त्वज्ञान मिळालं, एक विचारधारा मिळाली आणि त्या व्यवस्थेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर तो व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन या चळवळीने अण्णाभाऊंना दिला. म्हणजेच साहित्यिक नाहीत का किंवा अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यिक नाहीत का, तर साहित्यिक भरपूर आहेत, परंतु त्या साहित्यिकांचे साहित्याचे विषय काय आहेत आणि अण्णाभाऊंच्या साहित्याचे विषय काय आहेत, अण्णाभाऊ इतर साहित्यिकांपेक्षा वेगळे साहित्यिक का आहेत, तर ते जर आपण पाहिलं तर अण्णाभाऊंच्या समकालीन असणारे जर साहित्यिक आपण पाहिले, अण्णाभाऊंचा मोठेपणा कशामध्ये आहे की अण्णाभाऊंचे समकालीन जे साहित्यिक होते, तर ते सगळे समकालीन साहित्यिक हे देशपांडे, कुलकर्णी अशा अण्णावाचे सगळे साहित्यिक होते. आणि त्या साहित्यिकांचे साहित्याचा विषय का असायचा, तर त्या साहित्यिकांचा विषय निसर्ग, प्रेम आणि विनोद, या 3 गोष्टींच्या पलीकडं या साहित्यिकांच्या मर्यादा कधीही त्या साहित्यिकांनी ओलांडल्या नाहीत आणि एका विशिष्ट चौकटीमध्ये या 3 विषयाच्या पुढं त्यांना कधीही मजल मारता नाही आली. परंतु अण्णाभाऊंचं हे वैशिष्ट्य आहे मराठी साहित्याला
जे आपण ज्याला म्हणू शकतो साहित्यिक भाषेत, हे साहित्य म्हणजे ते साचलेल्या डबक्यासारखं साहित्य झाले होतं. ते साहित्य प्रवाही नव्हतं आणि साचलेल्या डबक्यासारखं हे प्रस्थापितांचं साहित्य होतं. आणि त्या साहित्याला समृद्ध करून त्याला प्रवाहित करण्याचं काम अण्णाभाऊंनी आणि अण्णाभाऊंच्या साहित्याने केलेलं आहे. म्हणूनच सर्वात प्रथम मराठी साहित्यामध्ये या देशातला जो शोषित आहे, वंचित आहे, स्त्रिया आहे, कामगार आहेत, कष्टकरी आहेत, व्यवसाय करणार आहेत, तमाशात काम करणारे आहेत, भटका समाज असेल, तर ही जी सगळी माणसं आहेत की जी सगळी माणसं जगण्यासाठी धडपडत आहेत, ही जी सगळी माणसं आहेत की जगण्यासाठी संघर्ष करत आहेत, त्या माणसांचं जगणं, त्या माणसाचं मरणं, त्या जगण्यासाठीचा संघर्ष हे साहित्याचा भाग होऊ शकतं हे सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये आणि मराठी साहित्यामध्ये अण्णाभाऊंनी सिद्ध केलं. म्हणूनच मराठी साहित्य समृद्ध करून प्रवाहित करण्याचं काम अण्णाभाऊ साठे करतात आणि त्यांच्या साहित्याचे विषय या देशातलं या समाजातलं जे दुःख आहे ते दुःख निवारण कसं करायचं, त्या दुःखाचा दुःख केवळ मांडून अण्णाभाऊ साठे थांबत नाहीत, तर ते दुःख निवारण कसं करायचं, ते प्रश्न सोडवायचे कसे, याचा सुद्धा एक उपाय अण्णाभाऊ त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून देतात. तर हे सगळी जडणघडण हा सगळा दृष्टिकोन कशामुळे मिळाला, तर अण्णाभाऊ साठे ज्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंची जडणघडण झाली त्या चळवळीने एक दृष्टिकोन अण्णाभाऊंना दिला आणि तो दृष्टिकोन म्हणजे या व्यवस्थेमध्ये आमचं शोषण होत आहे, आमचं शोषण कोण करत आहे आणि त्या शोषणाच्या विरोधात आम्हाला गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर हे तत्त्वज्ञान स्वीकारलं पाहिजे, अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन अण्णाभाऊंना मिळाला. की जो दृष्टिकोन अण्णाभाऊंना इथल्या साम्यवादी चळवळीने दिला, की जो वर्गीय संघर्षाचा दृष्टिकोन मिळाला, परंतु अण्णाभाऊ साठेंचं जर साहित्य आपण बारकाईनं पाहिलं तर अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जरी अण्णाभाऊ साठे पारंपरिकरित्या साम्यवादी चळवळीमध्ये होते, परंतु तरीसुद्धा अण्णाभाऊंचं पूर्ण साहित्य हे केवळ वर्गीय संघर्ष चितारताना आपल्याला दिसत नाही. कारण त्याचं महत्त्वाचं कारण की अण्णाभाऊ साठे त्यांच्या जाणीवेतून जरी मार्क्सवादी असले तरी अण्णाभाऊ साठे स्वतः दलित जातीमध्ये जन्म घेतल्यामुळं आणि अण्णाभाऊ साठे दलितत्वाचे जे चटके असतात ते सगळे त्यांनी सहन केले होते, त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठे त्यांच्या नेणीवेतून हे दलित होते. म्हणून कॉम्रेड शरद पाटील यांनी अण्णाभाऊंच्या फकिरा कादंबरीचं विश्लेषण करत असताना, त्याची समीक्षा करत असताना महत्त्वाचं एक वाक्य सांगितलेलं आहे की अण्णाभाऊ साठे हे जाणीवेतून मार्क्सवादी होते, परंतु अण्णाभाऊ साठे स्वतः दलित जातीतील असल्यामुळं अण्णाभाऊ साठे हे नेणीवेतून जातीविरोधी होते. म्हणजेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये एकाच वेळेस आपल्याला जातीय संघर्ष दिसतो, एकाच वेळेस वर्गीय संघर्ष सुद्धा दिसतो आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं योगदान अण्णाभाऊ साठेंचं मराठी साहित्याला असलेलं आपल्याला दिसतं की अण्णाभाऊंच्या समकालीन जे सगळं मराठी साहित्य जे निर्माण होत होतं, तर त्या मराठी साहित्याचं जर विषय आपण तपासून पाहिले तर त्या सगळ्या मराठी साहित्याच्या साहित्यामध्ये महिलांचं साम, महिलांचं जे स्थान आहे, इथे महिलांचं स्थान हे अतिशय दुय्यम स्वरूपाचं होतं. म्हणजे महिलांचं स्थान हे दुय्यम स्वरूपाचं, केवळ शोभेच्या बाहुलीसारखं किंवा उपभोगवादी दृष्टिकोनातून महिलांचं स्थान होतं. म्हणजे कुणाची तरी प्रियकर महिला, कुणाची तरी प्रियशी असणारी किंवा त्याला त्याचं एंटरटेन करणारी महिला, अशा पद्धतीचं अत्यंत दुय्यम स्तरावरचं स्थान महिलांच्या संदर्भातलं या सगळ्या अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यिकांच्या मध्ये होतं. परंतु अण्णाभाऊंचं ते वैशिष्ट्य आहे की सर्वात प्रथम मराठी साहित्यामध्ये स्त्रिया या सन्मानाच्या आहेत, स्त्रिया या बरोबरीच्या आहेत, स्त्रिया आणि पुरुष या सगळ्या या दोघांकडे समानतेच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. म्हणून या समाजातल्या स्त्रियांना सर्वात प्रथम मराठी साहित्यामध्ये मानाचं स्थान देणारं आणि संघर्ष करणाऱ्या महिला उभं करण्याचं काम मराठी साहित्यात सर्वप्रथम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. म्हणजेच एका बाजूने अण्णाभाऊंच्या सगळ्या साहित्याचं जर विश्लेषण आपण केलं तर अण्णाभाऊंचं साहित्य केवळ वर्गीय संघर्षाचं नाही, अण्णाभाऊंचं साहित्य केवळ जातीय संघर्षाचं नाही, तर अण्णाभाऊंचं साहित्य ज्याला आपण म्हणू शकतो की एकाच वेळेस जातीय संघर्षाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देतात, दुसऱ्या बाजूला वर्गीय संघर्षाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देतात, त्याचबरोबर स्त्रीदास्य जे आहे तर त्या स्त्रीदास्याच्या विरोधात सुद्धा लढण्याची प्रेरणा अण्णाभाऊ त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून आपल्याला देत असतात. मग अशा पद्धतीचं अण्णाभाऊंच्या संपूर्ण साहित्याची एक जडणघडण झालेली आपल्याला दिसतात. काही जण म्हणतात की अण्णाभाऊंचं साहित्य हे केवळ वर्गीय संघर्ष चितारणार आहे, अशा पद्धतीची देखील मांडणी काही व्यक्ती करत असतात. परंतु त्यांनी अण्णाभाऊंच्या सापळा उपकाराची फेड
त्यानंतर सोन्याचा मणी, बुद्धाची शपथ, या चार पाच कथा जर त्यांनी बारकाईने जर वाचल्या तर त्या कथांच्या माध्यमातून आपल्याला समजून येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जो एक जाती व्यवस्थेच्या विरोधातला जो संघर्ष झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा स्वीकारून पूर्वाश्रमीच्या महार समाजानी जो गावगाड्यातली जी गुलामीची कामं झुकारून देण्यासाठी सुरुवात केली आणि आंबेडकरी विचाराचा स्वीकार करण्याची जी सुरुवात केली तर त्या दरम्यान जो गावगाड्यातल्या व्यवस्थेशी आणि जो नवीन एक विचारधारा आंबेडकरी विचारधारा स्वीकारत आहेत यांचा जो संघर्ष आहे की जो संघर्ष अण्णाभाऊंनी त्यांच्या सापळा आणि उपकाराची फेड या दोन कथांमध्ये प्रखररित्या आपल्याला मांडलेला दिसतो आणि या दोन कथा म्हणजे दलित साहित्य आणि आंबेडकरी चळवळीवरती प्रखर असं भाष्य करणार आहेत. आणि एकूणच आपण बघतो की दलित साहित्यामध्ये जसं व्यवस्थेला विरोधक मानून अभिप्रेत असून साहित्याचं निर्माण झालेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्याचं या दोन कथांचं जर आपण पाहिलं तर केवळ उच्चवर्णीय आणि दलित असा संघर्ष नसतो तर समकक्ष असणाऱ्या व्यवस्थेच्या वरच्या उच्चवर्णीयांच्या दृष्टिकोनातून समकक्ष असणाऱ्या दलितांच्या अंतर्गत सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष असतो. तर हे उदाहरणार्थ की चर्मकार मांगाने महारांना दुय्यम समजत असतात, त्यानंतर महार त्याच्यापेक्षा खालच्यांना दुय्यम समजत असतात आणि या सगळ्यांना वरचे दुय्यम समजत असतात. जर हा जाती व्यवस्थेचा जो आंतरविरोध आहे तर तो आंतरविरोध सुद्धा अण्णाभाऊ या कथांच्या माध्यमातून सांगतात. त्यानंतर सोन्याचा मणी नावाची जी कथा आहे की ती महिला असते की त्या महिलेचं सर्वस्व म्हणजे तिचं मंगळसूत्र असते आणि सोन्याचा मणी असतो. ते काही कुठलंही जरी संकट आलं तरी ती सोन्याचा मणी तिच्या जवळून ती हरवू देत नसते, जीवापाड त्या सोन्याच्या मणीला तिनं जपलेलं असतं. परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचं ज्यावेळेस निवडणूक लढवण्याचं ठरलेलं असतं आणि बाबासाहेब आंबेडकर सर्वांना आदेश देतात, आवाहन करतात की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या माध्यमातून आपल्यालाही एक पर्याय उभा करायचा आहे, निवडणूक लढवायची आहे. आणि असेच ज्यावेळेस कार्यकर्ते त्या महिलेकडे जातात आणि सांगतात की बाबासाहेबांनी आदेश दिलेला आहे आपल्याला राजकारणामध्ये आपला पर्याय उभा करायचा आहे, त्यावेळेस ती जी महिला आहे ती महिला जो जीवापाड जपलेला जो सोन्याचा मणी असतो तर तो सोन्याचा मणी त्या कार्यकर्त्यांना देते. का? तर केवळ बाबासाहेबांचा आदेश आहे आणि बाबासाहेब हे आमचे उद्धारकर्ते आहेत, बाबासाहेबांचा आदेश आम्हाला डावलून चालणार नाही. ही जी भावना आहे ही जी सांस्कृतिक घुसळण आहे, ही जी सांस्कृतिक लढाई आहे, तर ती सांस्कृतिक लढाई अतिशय नेटकेपणानं त्या कालखंडात मांडण्याचं काम अण्णाभाऊ आपल्याला करतात. तो साधारणतः कालखंड 54 नंतरचा कालखंड आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि निर्णय घेतल्याच्या त्या संदर्भातला तो कालखंड आहे की जो गावगाड्यामध्ये होणारा जो बदल आहे तर तो बदल अतिशय नेटकेपणानं अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडलेला आहे. म्हणूनच ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये कॉम्रेड तारा रेड्डी अण्णाभाऊंच्या साहित्यावर लेख लिहित असताना म्हणतात की दलित साहित्याची पायाभरणी ही अण्णाभाऊ साठेंनी केलेली आहे आणि त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम हे बाबूराव बागुलांनी केलेलं आहे. म्हणजेच अण्णाभाऊंनी ह्या सगळ्या शोषित वंचित दलितांचं जे दुःख होतं, ज्या वेदना होत्या, त्यांना साहित्याच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचं काम सर्वप्रथम अण्णाभाऊंनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि हे सगळं ह्या सगळी पार्श्वभूमी असताना आणि हे सगळं अण्णाभाऊंनी शोषित वंचितांचं साहित्य निर्माण करीत असताना आणि केल्यानंतर सुद्धा इथली जी व्यवस्था आहे की ज्या व्यवस्थेने नेहमीच अण्णाभाऊंना अनुलेखानी मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे व्यवस्था काय करते की ज्या व्यक्तींना अनुलेखानी मारणे म्हणजे काय की त्या व्यक्तीचं समीक्षाच करायची नाही, कारण समीक्षा जरी केली, टीका जरी केली तरी तो व्यक्ती मोठा होतो, त्याच्या साहित्यावरती चर्चा होते, त्याचं चुका त्याच्याबरोबर असणाऱ्या बाजू ह्या समोर येतात. त्यामुळे अनुलेखानी मारायचं, अनुलेखानी मारायचं म्हणजे त्याच्यावरती चर्चाच घडवून आणायची नाही. अशा पद्धतीच्या अण्णाभाऊंच्या साहित्य आणि त्यांच्या व्यवहार विचारांबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा घडवून आणली नाही आणि अनुलेखांनी अण्णाभाऊंना आणि अण्णाभाऊंच्या साहित्याला मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि अजूनही म्हणावं तशी अण्णाभाऊंच्या साहित्याची समीक्षा झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणून अण्णाभाऊं ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये एका कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये खंत व्यक्त करतात की मी जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते साहित्य निर्माण करून मी चूक केली की काय, कारण त्या कालखंडामध्ये कुसुमावती देशपांडे नावाच्या एक महिला होत्या, त्या महिलेंनी आधुनिक कादंबरीचे शतक नावाचं एक पुस्तक संपादित केलं आणि ते पुस्तकच संपादित करत असताना त्या पुस्तकामध्ये झाडून सगळे देशपांडे, कुलकर्णी अशा सगळ्या साहित्यिकांची नावं घेतली, परंतु अण्णाभाऊंचं नाव
त्या संपादक महिलेला घ्यावंसं वाटलं नाही आणि त्यांनी अण्णाभाऊंचं नाव याच्यामध्ये घेतलं नाही, म्हणजेच अण्णाभाऊंना अनुलेखानी मारण्याचा प्रयत्न केला. पण अण्णाभाऊ खंत व्यक्त करतात, परंतु काळाचा महिमा बघा की अण्णाभाऊंनी ज्या शोषित वंचितांची दुःखितांची बाजू घेऊन साहित्य निर्माण केलं, त्यामुळं आज साहित्य क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अण्णाभाऊंचं नाव अजरामर झालेलं आपल्याला दिसत आहे. आणि ज्यांनी अण्णाभाऊंना अनुलेखानी मारलं तर त्यांचं ते इतिहास जमा झाले, परंतु अण्णाभाऊंच्या अनुषंगाने त्यांचं नाव आज आपल्याला घ्यावं लागत आहे. तर हे सगळं तुम्ही कुणाची बाजू घेता, कुणाची बाजू घेऊन तुमचं साहित्य निर्माण करता, ह्याच्यावरती ते महत्त्वाचं असतं. म्हणून अण्णाभाऊंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये शोषित वंचित दुःखित पीडित पीडित कामगार वर्ग शेतमजूर या सर्वांची बाजू घेऊन अण्णाभाऊंनी त्यांचं साहित्य निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. साहित्याच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ एका ठिकाणी सांगतात की ते वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे की अण्णाभाऊ म्हणतात की या ठिकाणी जे हौसेपोटी उपवास करतात, तर हौसेपोटी उपवास करणाऱ्यांच्या साहित्यामध्ये हे विनोद असतो, परंतु जे परिस्थितीने उपाशी असतात तर त्या परिस्थितीने उपाशी असणारे माणसं ज्यावेळेस साहित्य निर्माण करतात त्यावेळेस त्यांच्या साहित्यामध्ये क्रांतीच्या ठिणक्या असतात. हे अण्णाभाऊंचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे की जे इथल्या प्रस्थापित साहित्यिकांच्या बद्दल अण्णाभाऊंनी वापरलेलं आहे. आणि जे शोषित वंचितांची बाजू घेऊन साहित्य निर्माण करतात की जे परिस्थितीने उपाशी असतात आणि ते जे सगळे साहित्य निर्माण करतात त्यांच्यात क्रांतीच्या ठिणग्या असतात, म्हणजे अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे तर ते साहित्य संपूर्ण साहित्य इथल्या व्यवस्थेचं जे शोषण करत आहे व्यवस्था, त्या शोषणाच्या विरोधामध्ये दुःखितांचं वंचितांचं शोषितांचं बाजू घेऊन लढणारं साहित्य अण्णाभाऊंनी निर्माण केलं. आणि खऱ्या अर्थानं क्रांतीचं ठिणग्या टाकणारं साहित्य अण्णाभाऊंनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणि असं एक व्यक्तिमत्व होतं की जे शेवटपर्यंत, म्हणजे त्यांनाही देखील अनेक संधी होत्या, परंतु आर्थिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या काहीतरी वैयक्तिक पातळीवरती सुधारणा करायची आहे हे ध्येयच अण्णाभाऊंचं कधी नव्हतं. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत अगदी झोपडपट्टीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे एवढा प्रतिभावंत साहित्यिक की जो 30-32 कादंबऱ्या लिहितो, कथासंग्रह लिहितो, प्रवास वर्णन लिहितो आणि केवळ प्रतिभाशक्तीच्या बळावरती चळवळीच्या कमिटमेंट आणि चळवळीचं आकलन आणि त्यांचं महत्त्वपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रातली कामगिरी ह्याच्या बळावर जे अण्णाभाऊ साठे वाटेगावरून मुंबईला चालत येतात, तेच अण्णाभाऊ साठे आपल्याला मुंबईने रशियाला गेलेले दिसतात. तर हे प्रतिभाशक्ती जबरदस्त असणारं व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे होते, परंतु भौतिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारची वैयक्तिकरित्या त्यांनी प्रगती केली नाही. तरी ते वैयक्तिकरित्या काहीतरी भौतिक प्रगती करायची, स्वार्थ साधायचा ही भूमिकाच अण्णाभाऊंची नव्हती. केवळ चळवळ ही शोषित वंचितांसाठी आपलं आयुष्य समर्पित करायचं आहे अशा बद्दलची भावना घेऊन अण्णाभाऊंसाठी आयुष्यभर जगले. आणि पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून अण्णाभाऊंसाठी संपूर्ण आयुष्य त्यांचं जगलेले आपल्याला दिसतात. त्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची घटना आहे म्हणजे त्यांच्या ज्या बहीण होत्या जाईबाई भगत, तर त्यांना आम्ही एक दिवशी कार्यकर्ता म्हणल्यानंतर भेटायला गेलो होतो. त्यांनी सांगितलेला एक किस्सा आहे की जो या ठिकाणी सांगणं मला योग्य वाटलं की त्यांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही रक्षाबंधनला अण्णाभाऊंकडे जायचो आणि अण्णाभाऊंकडे गेल्यानंतर आम्ही अण्णाभाऊंना राखी बांधायचो आणि राखी बांधल्यानंतर अण्णाभाऊंसाठी पूर्ण वेळ कार्यकर्ते होते चळवळीचे, आणि पूर्ण वेळ कार्यकर्ते असल्यामुळं अण्णाभाऊंकडे ओवाळणी द्यायला पैसे नसायचे. मग अण्णाभाऊ काय म्हणायचे, त्याच्यामध्ये शक्कल लढवायचे. अण्णाभाऊंसाठी म्हणायचे की उधारीवर बन का, उधारीवर हे आपलं ओवाळणी जे भावाचे आहे ते उधारीवर असेल. आणि असं अण्णाभाऊ ती वेळ मारून न्यायचे. आणि नंतर जाई भगत यांनी आम्हाला सांगितलं की आज आम्ही अण्णाभाऊंची बहीण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला बोलवतात आणि आमचा मान सन्मान करतात, आम्हाला साडी चोळी देतात आणि आम्हाला पैसेसुद्धा देतात. तर मला असं वाटत आहे की अण्णाभाऊंनी त्यावेळेस जी उधारी केली होती, तर अण्णाभाऊ त्यांच्या मृत्यूनंतर ही सगळी उधारी चुकवत आहेत. असं व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठेंचं होतं की जे त्यांची प्रतिभाशक्ती होती आणि संपूर्ण आयुष्यभरामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांच्या तत्वाशी कुठल्याही पद्धतीची तडजोड केली नाही, विचारांवरती ठाम राहिले, असे अण्णाभाऊंचं एक व्यक्तिमत्व होतं. आणि मागच्या वर्षी नेमकं अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं कोरोनाचा कालखंड होता आणि त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारचा जाहीर कार्यक्रम घेता नाही आला, परंतु त्या वर्षामध्ये जो जाहीर कार्यक्रम घेता नाही आला, तर आम्ही यावर्षी आम्ही मुक्त साळवे साहित्य परिषदेच्या मार्फत
आणि अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या मार्फत आम्ही या वर्षी 15 मे 2022 या रोजी महाराष्ट्रातलं एक राज्यस्तरीय अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं एक विशेष साहित्य संमेलन आम्ही 15 मेला पुणे शहरामध्ये घेत आहोत. आणि या विशेष साहित्य संमेलन घेऊन अण्णाभाऊंचं जे साहित्य क्षेत्रातलं जे योगदान आहे, जे सांस्कृतिक क्षेत्रातलं योगदान आहे, अण्णाभाऊंच्या साहित्यावरती चर्चा झाली पाहिजे. ती चर्चा, विचार, व्यवहार सर्व तळागाळापर्यंत पोचले पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. या अनुषंगानं आम्ही 15 मेला पुणे शहरामध्ये राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलन घेतलं आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आंबेडकरी चवळीतील ज्येष्ठ साहित्यिक लेखक अर्जुन डांगळे हे करणार आहेत, ज्यांनी अण्णाभाऊ साठेंचं जे एक निवडक वाङ्मय सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलं, तर त्या संपादक मंडळाचे निमंत्रक असलेले अर्जुन डांगळे की त्यांच्या पाठपुराव्यामुळं अण्णाभाऊंचं निवडक वाङ्मय आलं. आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंची विचारधारा नेमकी कोणती, काय स्वीकारायचं, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये एक विस्कळीतपणा असताना निश्चित अशी अर्जुन डांगळेंनी जी प्रस्तावना लिहिली आहे, तर त्या प्रस्तावनेमधून नेमकं निवडक वाङ्मय वाचल्यानंतर, निवडक वाङ्मय वाचत असताना आपला दृष्टिकोन कोणता तयार झाला पाहिजे अण्णाभाऊंच्या अनुषंगानं, ते स्पष्टता, वैचारिक स्पष्टता निवडक वाङ्मयाच्या मार्फत होताना आपल्याला दिसते. म्हणून हे याचं संपादन करणारे निमंत्रक अर्जुन डांगळे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत. तसेच मराठवाड्यातील नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल भंडारे हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. आणि या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार आणि ज्यांनी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान हे पुस्तक लिहिलं ते विश्वास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. त्याचबरोबर ह्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून पुणे शहरातील सामाजिक चळवळीतील धडाडीचे नेतृत्व आणि मातंग एकता आंदोलनचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अविनाश बागवे हे स्वागताध्यक्ष असणार आहेत. त्याचबरोबर संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते हनुमानजी साठे ह्या संमेलनाचे संयोजन समितीचे अध्यक्ष असणार आहेत. आणि दिवसभराच्या संमेलनामध्ये उद्घाटन सत्र आहे, त्यानंतर अण्णाभाऊंच्या वेगवेगळ्या साहित्याच्या अनुषंगानं चर्चा घडवून येण्यासाठी 2 परिसंवाद दिवसभराच्या साहित्य संमेलनामध्ये आयोजित केलेले आहेत. तर ते 2 परिसंवाद आहेत, त्यानंतर संध्याकाळी कवी संमेलन आहे. तर असं एक वैचारिक स्पष्टता देणारं आणि अण्णाभाऊंच्या साहित्य त्यानंतर त्यांचे वैचारिक दृष्टिकोन, त्यानंतर त्यांचं सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान, त्यांचा वैचारिक असणारा दृष्टिकोन, व्यवहार, या सगळ्यांच्या संदर्भात अनुषंगानं तपशिलामध्ये चर्चा ह्या साहित्य संमेलनामध्ये होणार आहे. त्यामुळं ह्या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या, अण्णाभाऊंच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्वांनी 15 मे रविवार या दिवशी पुणे शहरातील अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवावा. आणि अण्णाभाऊंना जे उपेक्षेने इथल्या व्यवस्थेने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही किती जरी उपेक्षेने मारण्याचा प्रयत्न केला तरी शोषित वंचितांचा आवाज, शोषित वंचितांच्या मुक्तीचा बुलंद आवाज हे अण्णाभाऊ साठे आहेत. आणि त्याच्यामुळं दिवसां वर्षानुवर्षानंतर अण्णाभाऊ साठे हे शोषित वंचितांच्या मुक्तीचा आवाज होताना आपल्याला दिसत आहे. आणि जे जनला चळवळीची गरज आहेत असे दुःखित पीडित सर्वजण अण्णाभाऊंच्या विचारांच्या अनुषंगानं चर्चा करताना आपल्याला दिसत आहेत. आणि तुम्ही किती जरी अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला तरी अण्णाभाऊ साठे आमच्या अस्मिता आहे, हे सर्व बहुजन, कष्टकरी, भटक्या या सर्वांना आता समजत आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंचं विचार, साहित्य ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा घडून येताना आपल्याला दिसत आहे. ती चळवळीच्या सर्व लोकांकडून घडून येताना दिसत आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी चळवळीतील सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की पुन्हा एकदा ती 15 मे रोजी रविवारी पुण्यातील टिंबर मार्केट येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये एक दिवसभराचं विशेष साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. या सर्वांना या संमेलनाला सर्वांनी सहभागी व्हावे असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो. तसेच बहुजन संघटकनी अण्णाभाऊंच्या विचारांच्या अनुषंगानं मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी आता नेमका प्रवासात आहे, वेगळ्या ठिकाणीच आहे, संमेलनाची तयारी चालू आहे. त्याच्यामुळं असं प्रवासात असताना ज्या ठिकाणी बसून मला बोलावं लागत आहे, परंतु बहुजन संघटक हे आपल्या चळवळीचं एक प्रसार माध्यम आहे, चळवळीचा आवाज आहे. आणि त्यामुळं त्यांनी प्रस्थापित मीडिया तर काय आपल्याला कव्हरेज देणार नाही, प्रस्थापित मीडियाचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही. जसं अण्णाभाऊंना अनुलेखाने मारतात तसं आपल्या कार्यक्रमाला, आपल्या विचारांना सुद्धा अनुलेखाने प्रस्थापित मीडिया मारतेच, परंतु आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज आज बहुजन संघटक आहे. तर बहुजन संघटकनी देखील
या संमेलनाच्या संदर्भात त्यांना अन्य बाबूच्या विचारांच्या व्यवहाराच्या संदर्भात चर्चा करण्याची आणि व्यक्त होण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी बहुजन संघटकचे देखील आभार मानतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वांना या संमेलनामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम.